मिळते त्या प्रत्येक सूर्योदयाला मी त्रिवार वंदन करते. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माग जा घ्यावा हा श्री महाराष्ट्र देशा. खर तर आपला भारत छत्रपती शिवाजी महाराजांचा भारत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत, महात्मा गांधीजींचा भारत असं म्हणताना किती गर्व आणि अभिमान वाटतो ना. पण कुठेतरी आपण हे विसरतो की आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष पूर्ण झालीत तरीही अजून आपला भारत देश विकसनशील म्हणजे डेव्हलपिंग देश आहे. अजूनही तो विकसित म्हणजे डेव्हलप्ड देशांच्या यादीमध्ये स्वतःचे नाव करू शकला नाही. आज एकीकडे आपला भारत देश विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर आगीकूच करतोय तर दुसरीकडे तो गरिबी आणि बेरोजगारीच्या कथा त्याचा पडलाय. 1982 जेव्हा इंदिरा गांधींनी गरिबी हटाव असा नारा लावला होता तेव्हा वाटलं होतं बस इथून पुढे आपल्या देशाला या दोन शब्दांची गरज कधीच भासणार नाही. पण आज वाटतंय नाही अजूनही आपल्या देशाला या दोन शब्दांची गरज आहे. अरे एकेकाळी आपल्या देशाला सोन्याची चिडिया म्हणायचे आणि आज त्याच देशात रोज बेरोजगारी आणि गरिबीची टांगती तलवार डोक्यावर असते. आपल्या भारत वर्षाचा पाया असणारी आपली युवा पिढी रमी फेसबुक आणि इंस्टाग्राम वर अडकलीये. पण आता बस आता वेळ आहे ती स्वतःची जबाबदारी जाणण्याची, स्वतःसाठीच नाही तर देशाचा नागरिक म्हणून देशासाठी काहीतरी करण्याची. देशभक्ती म्हणजे नेमकं काय महाराज? आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं म्हणून जेव्हा तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्याचं स्वप्न आपल्या खांद्यावर उचलतात ती आहे खरी देशभक्ती. जेव्हा जमशेदजी टाटा देशाच्या रोजगार निर्मितीसाठी आपली संपूर्ण संपत्ती देशासाठी समर्पित करतात ती आहे खरी देशभक्ती. अटल बिहारी वाजपेयी जी ने यह कहा था कि भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं वह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये दर्पण की भूमि है, इसकी नदी नदी हमारे लिए गंगा मैया है और इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो बस इस भारत के लिए और मरेंगे तो बस इस भारत के लिए और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई अस्थियों को अगर कोई कान लगा कर सुनेगा तो बस एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय. माझा भारत, आपला भारत, मोदीजींच्या स्वप्नातील भारत म्हणजे नेमकं काय, या भारताची पार्श्वभूमी काय? तर दिल्लीचे तख्त फोडणारा भारत, अन्याय करणाऱ्यांना जोडणारा भारत, मराठी ध्वज फडकवणारा भारत. या भारताचा इतिहास काही साधा सुद्धा इतिहास नसून घोड्यांच्या टपापासून शिवरायांच्या तलवारीपर्यंत, शिवरायांच्या तलवारीपासून बाबासाहेबांच्या लेखणीपर्यंत, महात्मा फुलेंच्या समतेपासून शाहू महाराजांच्या ममतेपर्यंतचा इतिहास आहे. आज आम्ही म्हणतो आम्ही महिलांना उडण्यासाठी संपूर्ण आकाश मोकळं करून दिलंय पण आम्ही त्यांना पक्षाप्रमाणे उडून न देता पतंगाप्रमाणे उडून जिगर आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. अकॉर्डिंग टू विकिपीडिया म्हणजेच गुगलच्या म्हणण्यानुसार स्त्री पुरुष समानता होण्यासाठी सुमारे 200 वर्षांचा कालावधी लागेल आणि मग होईल जेंडर इक्वॅलिटी म्हणजे स्त्री पुरुष समानता. आज आम्ही स्टँडअप इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया यांसारख्या योजना काढत आहोत पण दुसरीकडे आम्ही खेडे नष्ट करून तेथे शहरं उभारत आहोत आणि खेड्यातच उज्ज्वल भारत आहे असं गांधीजींचं म्हणणं होतं. मग खरं सांगा जेव्हा आम्हाला डिजिटलचा अर्थ कळेल आणि जेव्हा वस्तुनिष्ठ परिस्थिती बदलेल तेव्हाच घडेल आमच्या स्वप्नातला खरा भारत. तर मग चला आजपासून म्हणजे 15 ऑगस्ट 2024 पासून एकत्र येऊन आपल्या या भारत देशाचं एक नवकोर अस्तित्व तयार करूया. या स्वतंत्र भारताला स्वतंत्र नाही तर आत्मनिर्भर स्वतंत्र भारत असं नाव देऊया. शेवटी एवढंच म्हणेन मेरा हिंदुस्तान महान था, महान है और महान रहेगा. मेरा हिंदुस्तान महान था, महान है और महान रहेगा. अगर होगा सबके दिलों में हौसला बुलंद तो एक दिन पाकिस्तान भी जय हिंद कहेगा, पाकिस्तान भी जय हिंद कहेगा. क्योंकि क्योंकि सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी, यह गुलिस्ता हमारा, यह गुलिस्ता हमारा. जय हिंद, जय भारत माता, धन्यवाद.